पारशिवनी येथे राहणारे हिरामन वरखडे आणि त्याच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्या 11 वर्षाचा मुलगा रोहित आणि 7 वर्षाची मुलगी आजी अनाथ झाली. तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार पारशिवनी राहुल सोनवणे, BDO सुभाष जाधव, CDPO पारशिवनी, अध्यासन अधिकारी पारशिवनी व इतर सर्व प्रमुख अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात दोन्ही बालकांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग होता. त्यांना इतर शासकीय मदत देण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने दोन मुले सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. ये पारशिवनी तालुका में हीरामन जेटू वरखड़े वही 45 इनकी कुछ कैजुअलिटी में डेथ हो गई थी. उनके कारण उनके दो बच्चे थे अजय और रोहित. ये उनकी कुछ दिन पहले उनकी माताजी भी गुजर गए थे और पिताजी गुजर जाने के बाद उनकी वो अनाथ हुए थे. तो इनके लिए फिर हम ही पारशिवनी तहसील के सभी जो सरकारी अधिकारी हैं इन्होंने तहसील पे एक बैठक बुलाई. उसमें तहसीलदार, BDO, थानेदार, ये जो शैक्षणिक अधिकारी, CDPO और बाकी भी सब अधिकारी थे. और वो बच्चों के लिए जो शासन की योजनाएं हैं, जैसे तहसील ऑफिस में अनाथ के लिए संजय गांधी निराधार योजना के अंतर्गत उनको हर माह जो पेंशन मिलेगी, उसके बाद उनका जो उनका राशन कार्ड है उनके पिताजी के नाम पर था तो वो भी राशन कार्ड उनके नाम पर कर दिया है. हीरामन वरखडे के सायकलीहून जात असताना कबड्डीचे काम करत होते. सायकलीहून जात असताना पारशिवनीमध्ये एक वितरिका आहे, त्या वितरिकामध्ये ते त्यांना मायग्रेनचा त्रास असल्यामुळे, चक्कर येत असल्यामुळे ते कधी पडले त्यांना समजलं नाही आणि त्याच्या वितरिकेतून पडलं पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मला माहिती मिळाली की त्यांची पत्नी ऑलरेडी अगोदरच कोरोना काळामध्ये गेली होती आणि त्यांना दोन लहान मुले आजी आणि रोहित. आणि आता या अशा प्रसंगामध्ये काय करायचं, त्यांचेच जे काही मालक होते सलीम बागाडे म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आणि यापूर्वी ग्रामपंचायतचे सदस्य राहिलेले यांनी मला विचारणा केली. मला पण माझी सामाजिक बांधिलकी म्हणून मी पण माननीय तहसीलदार साहेब जे आता आपल्याकडे राजेश भंडारकरजी आहे यांनी मला लागलीच सांगितलं, सर आपण काही जे काय करता येईल प्रशासकीय स्तरावर त्या स्तरावर आपण सर्व परिस्थिती त्यांना लवकरात लवकर त्वरित मदत करू.